नमस्कार मित्रांनो, राजे बी सी डी यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत. आजच्या या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की आजच्या या मुळात आणीच्या जीवनामध्ये आपण जे काही विशिष्ट आणि बाहेरचे जे घराबाहेर बनवले जातात ते पदार्थ खात असतो आणि त्यामध्ये कोणत्या पदार्थामध्ये म्हणजेच केमिकली जे पदार्थ असतात ते टाकलेले असतात आणि कधी तेलाची खराबी असते, कधी त्यामध्ये जे तेल वापरले जाते ते बनवताना त्यामध्ये ते जुनाट असते किंवा जास्त वापरल्यामुळे त्यामध्ये जे एक रासायनिक घटक तयार होत असतात तर त्यांच्या सेवनाने आपल्याला आपल्या आरोग्यावर विशिष्ट हानिकारक असे परिणाम होत असतात. तर त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर जे पिंपल्स वेगवेगळ्या तऱ्हेचे येत असतात तर त्यांच्यावर रामबाण उपाय आपण आणलेला आहे की ही जी डबी आहे निक्सोडर्म ही फारच लाभदायक अशी आपल्याला पिंपल्सवर आधारित करणारी आणि आपल्याला आपल्या त्वचेच्या कोणत्याही प्रकारच्या जर आपल्याला खाज असेल आणि ती इचिंग करत असेल, कधी तिथे करपलेलं असेल त्यामध्ये आणि पिंपल्सच्या वेगवेगळ्या जी रूप असतात त्यामध्ये आपल्याला ही फारच उपयोगी पडणारी अशी ही डबी आहे आणि ही क्रीम आहे. तर आपल्याला थोडीशी फक्त ही लावायची आहे आणि ती आपल्याला दोन वेळेस लावायची आहे, सकाळ आणि संध्याकाळ. त्यामध्ये होणार हेच आहे की आपल्याला थोडं कोमट पाणी करून त्याला चेहऱ्याला अगोदर आपल्याला धुवायचं आहे साबणाने आणि त्यानंतर तेथे ही सोडायची आहे. आपल्याला जास्त न लावता थोडीशीच लावायची आहे, ज्या ठिकाणी आपल्याला पिंपल्स झालेले असतील त्या ठिकाणी आपल्याला ती सोडायची आहे. तर आपल्याला 2 ते 3 दिवसातच त्याचा विशिष्ट आपल्याला प्रभाव दिसेल आणि आपले जे जुनाट 4-4, 3-3, 5-5 वर्षांपासूनचे जे पिंपल्स येत होते ते कशाप्रकारे गायब होतात आणि आपली त्वचा अशी चमकदार आणि नितळ अशी दिसायला लागते अशा दृष्टीने आपण ह्या क्रीम आणलेला आहे. निक्सोडर्म फारच सुंदर असा क्रीम आहे. तर आपल्या सुंदरतेमध्ये ज्यामुळे आपली एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या दृष्टीने आपण आपली एक व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने आपल्याला एक मदत मिळणार आहे. तर अशा प्रकारे ह्या क्रीमचा आपण वापर करू शकतो आणि याची किंमतही कमी आहे. 25 ते 30 रुपयामध्ये आपल्याला हा मेडिकल स्टोअरमध्ये प्राप्त होईल. धन्यवाद.